ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉಚಿತ ಆಹಾರ ಸೇವೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಶವವಾಹಕ ತಲುಪಿಸುವುದು ಸೇರಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಸೇವೆಗಳನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತಿರುವ ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಾಲಾ ಆವರಣದಲ್ಲಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್ ಅವರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ನ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿದ್ದು ಅವರ ಸಮ್ಮತಿಯೊಂದಿಗೆ ಶಾಲಾ ಆವರಣದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಸೆಂಟ್ರಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಾಲೆಯ ಮಾಜಿ ಸಹಪಾಠಿಗಳು ಕೋವಿಡ್ ನಿವಾರಣಾ ಕಾರ್ಯನಿಧಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ದು ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್ ಅವರ ಸೇವೆಗಾಗಿ ರೂಪಾಯಿ 16,000 ದೇಣಿಗೆ ನೀಡಿ ಅವರ ಸೇವಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಗೌರವಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸನ್ಮಾನದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ನ ಶಿಕ್ಷಕರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಾಗೂ ಸಂಸ್ಕಾರದಿಂದ ಇಂದು ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್ ಎಂಬ ಸಮಾಜ ಸೇವಕನಾಗಿರುವುದು ಈ ಬಗ್ಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರು ಆದರ್ಶಪ್ರಾಯರೆಂದು ಪರಿಗಣಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ ಅವರು ಈ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಭಾವುಕತೆಯಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ನ ಮಾಜಿ ಸಹಪಾಠಿಗಳು ಎಂಇಎ ಸಮಿತಿ ಕೋವಿಡ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ಗೆ 61,000 ರೂಪಾಯಿ ದೇಣಿಗೆ ನೀಡಿದ್ದು ಇಂದು ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್ ಅವರಿಗೂ 16,000 ದೇಣಿಗೆ ನೀಡಿ ನಾವು ವಾಸಿಸುವ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಾವು ಏನನ್ನಾದರೂ ನೀಡಬೇಕಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ ಎನ್ನುವ ಸಂದೇಶ ಸಾರಿದ್ದಾರೆ. ಸದ್ಯಾಚಾ ಕಾಳ ಹಾ ಕೋವಿಡ್ಚ ಚಾಲೂ ಆಹೆ ಆಣಿ ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಬರ್ಯಾಶಾ ಲೋಕಾನ ಸಮಸ್ಯಾ ಮ್ಹಣಜೆ ಜೆ ಕಠಿಣ ಪ್ರಸಂಗ ಆಹೆತ್ ತ್ಯಾನಾ ಸಮೋರ ತೋಂಡ ದ್ಯಾವಾ ಲಾಗತ್ ಆಹೆ. ಆಣಿ ಅಶಾಚ ಏಕಾ ಕಾರ್ಯಾಮಧ್ಯೆ ಆಮಚ್ಯಾ ಸೆಂಟ್ರಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ಚೆ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಳ್ಕರ್ ಹೆ ಕಾರ್ಯರತ ಆಹೆತ್. ತೆ ಆಮಚ್ಯಾ ಶಾಳೆಚೆ 93-94 ಬ್ಯಾಚ್ಚೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಹೆತ್. ಆಣಿ ತೆನೆ ಆಪಲ್ಯಾ ಹೆಚ್ಚತೂನ್ ಮ್ಹಣಜೆ ಕಸಾಯ್ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ನೇಚರ್ಮಧೂನ್ हेल्प फॉर निडी, हेल्प फॉर एज्युकेशन आणि फूड फॉर निडी असं ह्या पद्धतीनं माध्यमातून 2017 पासून कार्य त्यांचं चालू आहे. आणि सध्याच्या कोविडच्या ह्याच्या माध्यमांमध्ये त्यांचं फारच मोठं योगदान आहे. त्याला जे गरीब परिस्थितीमध्ये जे लोक आहेत त्यांना हेल्प करणं, त्यांचे काही अंत्यविधी असतील तर त्यांच्यासाठी ती मदत करणं असं वगैरे त्यांचं कार्य चालू आहे. आणि आपली जी बॅच आहे म्हणजे 87-88 जी बॅच आहे आणि याच्यामध्ये जे आमचे काही माजी विद्यार्थी आम्हाला जॉईन झालेले आहेत यामध्ये आमचा एक असा विचार झाला की आता सध्याला जी माणसं कार्यरत आहेत आणि अशा लोकांना आमच्याकडनं काहीतरी मदत व्हावी आणि ही मदत व्हावी या दृष्टीने विचार केल्यानंतर आमचे काही मित्र पुढे आले. सर्वांचे एकमत विचार झाला आणि या विचारमतातून आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि यामध्ये पहिला टप्पा म्हणून तरुणांची युवा समितीच्या कार्यकर्त्यांना आम्ही थोडीशी मदत केली आणि आज आपलाच एक मित्र सुरेंद्र अनगोकर याच्यासाठी आम्ही काही ना काहीतरी मदत करावी या दृष्टीने या ठिकाणी आलेलो आहे. आणि विचार प्रकट केल्यानंतर त्याची अशी इच्छा झाली की हा बाबा आम्ही जे कार्य करावलो आहे हे माझं कार्य आपल्या शाळेत व्हावं. खरोखरच आनंद आहे. एक विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर परत पुन्हा आपल्या शाळेची आपल्या संस्थेची आठवण करतोय हे फारच ग्रेट आहे. आणि त्या दृष्टिकोनात आम्हाला सुद्धा वाटलं काय हरकत नाही, चांगले विचार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की हा चला बाबा आम्ही आमच्या संस्थेमध्ये जाऊन बघूया. आम्हाला या ठिकाणी त्याचा सत्कार करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. तर आमचे मित्र विनोद हंगिरेकर यांना मी विनंती करतो की त्यांना सुरेंद्र अनगोळकरचं पुष्प देऊन त्याचा या ठिकाणी सत्कार गौरव करावा आणि त्याचबरोबर एक टोकन अमाऊंट म्हणून त्याला थोडीशी मदत म्हणून आमच्या ग्रुपतर्फे म्हणून. ई संदर्भात मुख्य शिक्षक विश्वजीत हसबे, माजी सहपाठी प्रफुल्ला शिवाळकर, विनोद हंगरगीकर, संजय शिरोबकर, गिरीश दमनेकर, ಆದಿನಾಥ್ ಸಲ್ಗುಡೆ, ಯಶವಂತ್ ಪರದೇಶಿ, ಎಚ್ಬಿಪಿ ರಾಜು ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.